देतो एक्सेल स्केलेटन मध्ये आज आपण सर्वप्रथम पाहूया स्कल। तर स्कल हे आपले शक्यतो सर्व हाड त्याचे बनले फ्लॅट बोन बनले आहे, सर्व चपटी हाडे आहेत। आणि टोटल किती हाड आहे त्याच्यामध्ये, फेटून इतके हाड आहेत। त्याच्यापैकी डोक्याच्या भागामध्ये येत असतात आणि उरला जो चेहऱ्याचा भाग आपला फेशियल त्याच्यामध्ये 14 असतात। असे टोटल 22 बोन्स हे आपल्या स्कल मध्ये आहेत आणि 22 पैकी एकच बोन आहे लोअर जॉ, जे की काय होऊ शकतंय त्याची हालचाल होऊ शकते, बाकी कुठल्याही बोनची हालचाल होत नाही। असे स्कल आहे आणि ह्या स्कल मध्ये टोटल म्हणजे एक महत्वाचं इंद्रिय त्या स्कल मध्ये जे स्कल त्याचं रक्षण करते ते म्हणजे आपला मेंदू, आपण त्याला ब्रेन म्हणतो। मेंदूचं रक्षण आपल्या स्कल मध्ये केलं जाते। आता त्यानंतर आपण पाहूया दुसऱ्या एक्सेल मधलं, आपण जर खाली आलं आपल्या जर आपण छातीच्या आपल्या छातीला आपण बोटे ठेवून बघा तुम्ही आणि बोटे दाबून पहा तर तुम्हाला काय जाणवलं, आपल्या छातीने हाडं जाणवतात, असे हाड आपल्या आहेत जोडलेले पहा, एखाद्या पिंजऱ्याप्रमाणे आहे। आणि ह्या हाडांना आपण काय म्हणतो, रिब म्हणतो। आणि शरीरचना कशी आहे, एखाद्या पिंजऱ्याप्रमाणे म्हणून याला रिब केज म्हणायचं, रिब केज। तर रिब केज म्हणजे आपण पाहिलं सगळे मिळून अशा हाडाच्या जोडे आहेत ना सगळ्या, ही एक हाड तशी पलपुण्या जोडली, ह्या पाठीवर बॅक बोला जोडला आहे आणि पुढे एक मध्ये चपट हाड दिसते पहा, मजबूत असं चपट हाड, त्याला त्याचं नाव आहे लक्षात ठेवा स्टेर्नम, स्टेर्नम आहे त्या ठिकाणी त्याला जोडलेले आहे। अशा टोटल आपल्या छातीच्या पिंजऱ्यामध्ये 12 जोडे आहेत, 12 pair अशा जोडे आहेत। म्हणजे टोटल हाड किती झाले त्याच्यामध्ये, 12 pair मध्ये 24 झाले हाड। आणि जे स्टेर्नम आहे एक हाड, असे टोटल 25 आपले बोन्स कुठे आहेत, ह्या रिब केज मध्ये आहेत। आणि हा रिब केज काय करतो महत्वाचं काम, तो कुणाचं संरक्षण करतो, तर ते आपलं हार्ट, हृदय आणि आपले लंग यांचं संरक्षण हे ह्या रिब केज मध्ये होतंय। तर असं आहे रिब केज। आता ऍक्सेल मधलं आपण तिसरं पाहूया, ते म्हणजे बॅक बोन, त्याला व्हर्टीब्रल कॉलम म्हणतो, स्पायनल कॉर्ड म्हणतो आपण। तर हा जो बॅक बोन आहे याच्यामध्ये जे पेडलॉक शेप मध्ये आपली या ठिकाणी हाड आहेत आहे आणि ते एकावर एक असे रचल्यासारखे आहेत आणि प्रत्येक हाड आपण काय म्हणतो व्हर्टीब्रा म्हणतो, म्हणजे आपल्या स्पायनल कॉर्ड मध्ये किंवा बॅक मध्ये असे टोटल एकावर रचलेले 33 व्हर्टीब्रा आहेत आणि ते एकावरून ते फ्लेक्झिबली हे वापरू शकतात, म्हणजे आपण त्याला पाठीचा कणा म्हणतो। त्याच्यामध्ये एकूण 33 व्हर्टीब्रा असतात आणि पाठीच्या कणामुळे आपण सरळ आपण उभारू शकतो। तुम्ही कल्पना करा जर आपली पाठीचा कण नसेल तर कसं झालं असतं। तर असं बॅक बोन, तर स्कल, त्यानंतर रिब केज आणि बॅक बोन हे ऍक्सेल स्केलेटन मध्ये येतात। राहिले कुठले हाड बाकीचे, ते म्हणजे आपले हात आणि पायामधले, त्याला आपण काय म्हटलो अपेंडिक्युलर स्केलेटन। तर अपेंडिक्युलर मध्ये आपले हातामधले जेवढे आहेत हाड हँड आणि दुसरं पायामधले हे सगळे हाड कुठे येतात या ठिकाणी अपेंडिक्युलर स्केलेटन मध्ये येतात। तर असे आपलं हे स्केलेटन बनलेलं असतंय। धन्यवाद।